आज देवरोड येथील विकासनगर भागात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण कारवाई केली आहे। एकंदरीत जे लोक भाजी व्यवसायाचा विक्रेत्याचा आणि फळ विक्रीचा व्यवसाय करतात, हातगाडीवरती जे व्यवसाय करतात, अशा लोकांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। खरं तर या कारवाईला लोकांनी विरोधी केलेला आहे, लोकांनी खंत व्यक्त केली आहे। एकंदरीत लोकांचं काय म्हणणं आहे या संदर्भात ते पाहूया, आणि जे अधिकारी आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेतलं आहे। आमची कुठली कल्पना नाही देता, डायरेक्ट नगरपालिकेचे अतिक्रमणची गाडी येऊन आमची गाडी भाजीवाल्यांची फ्रूटवाल्यांची कल्पना न देता डायरेक्ट कारवाई चालू केली। मोठे मोठे व्यवसायिक सोडले, आमच्या भाजीचा व्यवसाय हातगाडीवरती भाजीचा व्यवसाय असताना अचानक नगरपालिकेची गाडी येते, कुठली कल्पना न देता डायरेक्ट आमच्या हातगाडीच्यावरचा माल फेकून देऊन डायरेक्ट गाडीमध्ये गाडी टाकून पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे ठिकाण कोणतं तुमच्या व्यवसाय? विकासनगर। मैं विकासनगर में गाड़ी लगा था फ्रूट का, आज बारिश आ रहा था इसलिए मैं आज रोड पे गाड़ी लगाया था। गली में कोई बाहर नहीं निकल रहा कोविड के वजह से, और 100 रुपये में धंधा किया। आज अचानक गाड़ी आ गया म्युनिसिपालिटी का और मेरा गाड़ी उठा के लेके चल गया, माल नीचे डाल दिया और धंधा कुछ नहीं। और उसमें ये सर मैं बहुत विनंती किया उनसे, क्या वापिस दे दो गाड़ी, नहीं दिए सर वो, और हमारा गाड़ी लेके चल गया, सबका गाड़ी लेके चल गया, भाजी वाला फ्रूट वाला सबका। विकास नगर येथे कारवाई करत असताना जे अनधिकृत हातगाड्या आहेत किंवा जे फुटपाथवरती काय ठेवलेलं आहे ते उचलण्याचं काम चालू आहे। जे अनधिकृत आहेत त्यांच्यावरच फक्त कारवाई केली जाते। रस्त्यावर फुटपाथवर जे वाहतुकीचा अडथळा निर्माण करतात किंवा जे अनधिकृत ज्यांच्याकडे परवाना नाही अशा हातगाड्यावरती कारवाई करण्यात येत होती, त्याला येथील नागरिकांनी विरोध केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आधी काही सूचना देण्यात आली नव्हती याच्याबद्दल? याआधी 2 दिवसापूर्वी लाऊडस्पीकरवरून रस्त्याला फुटपाथवर कोणीही एक अडथळा निर्माण करू नये, अशा हातगाड्या लावू नये असं सांगण्यात आलेलं होतं। नमस्कार, माझं नाव अर्चना राऊत आहे, मी राष्ट्रवादी महिला काँग्रेसची उपाध्यक्ष आहे पिंपरी चिंचवड शहर। आणि मला आता माहिती पडलंय की महानगरपालिकेने आता इथं विकासनगरला छोट्या छोट्या टपरी धारकांवरती कारवाई केलेली आहे आणि करीत आहेत, म्हणून मी आले इथे आणि बघितलं तर सर हे रोजीरोटी कमवणारे आहेत, जे दिवसाला 50-60 रुपये कमवतात आहेत, त्यांच्यावरती महानगरपालिकेवाले कारवाई करत आहेत। आणि जे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती कारवाई करत नाही आहेत, आणि ते म्हणतात, त्यांचं म्हणणं असं की आम्ही सरसकट कारवाई करतोय, ते आम्हाला दिसत नाही सरसकट कारवाई, त्यांनी फक्त गरीब लोकांवरतीच कारवाई केलेली आहे। हे बघा सर, त्यांची मुलं बघा, ते छोटे छोटे मुलं आहेत, त्यांची टपरी उचलून नेलेली आहे, हातगाडी उचलून नेलेली आहे त्यांची। तर आमचं असंच म्हणणं आहे की तुम्ही एकदम गोरगरिबांना त्रास देऊ नका, हा कोविडचा ही वेळ आहे, सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना खायचे वांदे पडलेले आहेत सर। तर आमची हेच म्हणणं आहे की त्यांना पहिला आधी नोटीस द्या आणि नोटीस दिल्यानंतर तुम्ही कारवाई करा, असं अचानक त्यांच्या गाड्या घेऊन जाऊ नका तुम्ही आणि त्यांच्यावरती असं कारवाई करू नका। एकंदरीत ही कारवाई एक दिवसाची आहे, ही काही कारवाई चालवत राहणार आहे असा संभ्रम सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे। आवाज